मुंबई महापालिकेचं डोकं ठिकाणावर आहे का असा प्रश्न आता विचारण्याची वेळ आली आहे. आणि ह्याला कारण ठरलंय ते सफाई कामगारांसाठीच्या परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न. या परीक्षेसाठीची पात्रता असते केवळ 10वी उत्तीर्ण, पण ह्या परीक्षेत अक्षरशः IAS परीक्षेच्या दर्जाचे प्रश्न विचारण्यात आलेत. पाहूया हा धक्कादायक रिपोर्ट. भारताचे 44वे सरन्यायाधीश कोण? 88 नक्षत्रांमधलं सर्वात विस्तृत नक्षत्र कोणतं? गायनेशियम म्हणजे काय? सिरीकल्चर कशाशी संबंधित आहे? हे सगळे प्रश्न विचारण्यात आलेत सफाई कामगारांच्या परीक्षेत. मुंबई महापालिकेच्या अकलेचं हे दिवाळं. मुंबई महापालिकेनं 1388 सफाई कामगारांच्या जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीसाठी सफाई कामगार पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेची प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांनी आपली अक्कल घाण ठेवली होती की काय असा प्रश्न उपस्थित होतो. या प्रश्नपत्रिकेतल्या प्रश्नांचे आणखी काही नमुने पाहूयात. लोणच्यामध्ये उपयोगात येणाऱ्या व्हिनेगरमध्ये काय असतं? फुलांमध्ये अथवा वनस्पतीमध्ये दुसऱ्या फुलांमधील किंवा वनस्पतींमधील परागकणांच्या होणाऱ्या पराग सिंचनाला काय म्हणतात? निशा आणि मिशा यांनी अनुक्रमे 2000 आणि 2750 गुंतवणूक करून एक व्यवसाय चालू केला. मिशा हिला काही महिन्यांनंतर आपला पैसा काढावा लागला. परिणामी 12 महिन्यांचा शेवटचा नफा निशा आणि मिशा यांच्यामध्ये 12-11 या गुणोत्तरानं वाटला गेला, तर निशा हिनं आपला पैसा गुंतवून ठेवलेल्या महिन्यांची संख्या किती? सफाई कामगारांच्या परीक्षेसाठी विचारण्यात आलेल्या या प्रश्नांचा मुद्दा भाजपचे आमदार भाई गिरकर यांनी विधान परिषदेत उपस्थित केला आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. तर मुंबईचे महापौर समितीचे सदस्य किंवा अधिकाऱ्यांनी हे प्रश्न सोडवून दाखवावेत असं आव्हान गिरकरांनी दिलंय. त्यातले जे काही प्रश्न आपल्याला मिळाले, मी मुंबईचे महापौर असतील, मुंबईचे सर्व कमिटीचे चेअरमन असतील, नगरसेवक असतील, यांनाही विनंती करेन की आपण इथला एखादाही प्रश्न सोडवून दाखवावा. म्हणून मी काल विधान परिषदेत मागणी केली याची सखोल चौकशी करावी आणि ही परीक्षा रद्द करून जे सफाई कामगारांना आवश्यक असलेले प्रश्न विचारून त्यातून आपण ही भरती प्रक्रिया करावी. सफाई कामगारांची ही भरती प्रक्रिया स्थगित करून यासाठी पुन्हा परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी होतीय. त्यावर विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी या प्रकरणी कारवाई करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले. मुंबई महापालिकेतील सफाई कामगारांच्या पदासाठी हजारो बेरोजगार मोठ्या आशेने परीक्षा देण्यासाठी आले होते, परंतु या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न हे IAS आणि IPS दर्जाच्या अधिकाऱ्यांना जे विचारले जातात परीक्षेमध्ये त्या दर्जाचे प्रश्न होते. 10वी पास झालेल्या गरीब आणि बेरोजगार विद्यार्थ्यांना सफाई कामगारासाठी हे प्रश्न विचारून मुंबई महापालिका प्रशासनाने या विद्यार्थ्यांची आणि बेरोजगारांची मोठी चेष्टा केली असं म्हणावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बेकरसा, दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.